किंवा अंबादासने मला सांगितलं आमचं काय, तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासने मला एकदा फोन केला म्हणून जायला ती बाई डोक्याची वर झाली, म्हणलं काय झालं, ती एक बाई आपली मानस हाती तिथे चालू दिल्यासारखी. संजय भाऊ माझेच भाऊ आहे, सत्ता भाऊ माझेच भाऊ आहे, घुमरे भाऊ माझेच भाऊ आहे, काय काय घबरायचं माहित नाही. कोण आहे बाबा, कुठून आहे कोण? अरे आयुष्य आमचं गेलं काय शिवसेनेमध्ये, आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले, तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय, आणि काही राहिले सगळे काळवाज बाई आली बाई. किंवा अंबादासने मला सांगितलं आमचं काय, तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासने मला एकदा फोन केला म्हणून जायला ती बाई डोक्याची वर झाली, म्हणलं काय झालं, काय झालं म्हणे, तर त्या अब्दुल सत्तारच्या त्या सभेत जायचं होतं, तिथून त्या परीक्षांना जायचं होतं, असं काहीतरी तो कार्यक्रम होता. आता तो सुभेदार एवढं चांगलं आहे, सत्तार साहेब तिथं त्याला थांबवतो चांगल्या सुटमधून. तिने केला मग मातोश्रीला फोन वहिनीला, हे काय प्रश्न आहे का, मी मला कुठं थांबवलं, सुभेदारी गेस्ट हाऊसला. आता इतकी मोठी स्टार माझ्या मला अटॅक आल्याची चिंता ज्या बाईला, ती बाई लगे वहिनीचा फोन अंबादासला, अंबादासची झाली थोडी आयला का लफडचं होऊन जाईल, नाही तर ताबडतोब अर्ध्या तासामध्ये रामावटे. हे शिवसेनेचे नेते असे होते, सर्पदारांना आम्ही थांबवत होतो त्या टायमाला, या गोमटगिरी हॉटेलमध्ये 100 रुपये भाडं होतं फक्त. नाही माझी व्यवस्था कुठे केली, आम्ही अनेक नेते असे पाहिले जे नेत्यांनी कधी परवा केली नाही की आम्हाला आमची व्यवस्था काय केली, किंवा आम्ही कुठं राहणार आहोत, जिथं वाटेल तिथं धुळेचं आम्ही तर गावा खेड्यात घेऊन जायचो, तिथं असलेला चहा तसाच पितायचे, पोहे आपलं नेहमीच ठरलेलं आहे ना गावा खेड्यामध्ये, पोहे आमच्या ह्याच्यापेक्षा मोठं काय, त्यांच्याकडे खायचे थंडी असो वारा असो पण रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत सभा घ्यायची. दादा कोणते आले तर माझ्या सभेला रात्री 1:30 वाजता, आचारसंहिता त्या टायमाला अशी नव्हती. सांगायचं तात्पर्य असं, जे शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलंय, ज्या शिवसेना प्रमुखांमध्ये मुळे आपण सर्वजण आहोत, त्या शिवसेना प्रमुखांचे विचार आज तुम्ही कुठे घेऊन चालला, हा सगळा बेसिक प्रश्न आहे.